सुरुवात करूया. राज्यात सुरू असलेल्या पायाभूत सुविधांच्या विकास कामांना थांबवणार नाही असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी जाहीर केले. उपलब्ध निधी पाहता त्याचा प्राधान्यक्रम ठरवून ही कामं वेळेत पूर्ण करावी जेणेकरून सामान्य जनतेला त्याचा वेळीच लाभ घेता येईल असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अधिकाऱ्यांना सांगितलं. राज्यावर 6,71,000 कोटींपेक्षा कर्ज आहे आणि त्याचा आढावा घेतला जाईल असं जयंत पाटलांनी सांगितलं. क्षमतेपेक्षा अधिक कर्ज घेतलं का, पायाभूत प्रकल्पांसाठी योग्य व्याजदरानं कर्ज घेतलं का, याचा अभ्यास केला जाईल. जे प्रकल्प योग्य नाहीत ते थांबवले जातील. विनाकारण प्रकल्प थांबवले जाणार नाहीत असं जयंत पाटील यांनी स्पष्ट केलं. भाजप नेते विनोद तावडे आणि बबनराव लोणीकर यांनी पंकजा मुंडे यांची रॉयल स्टोन या शासकीय निवासस्थानी भेट घेतली. विधानसभा निवडणुकीच्या पराभवानंतर पंकजा मुंडे यांनी नाराज असल्याची चर्चा. त्यातच शिवसेनेच्या नीलम गोरे यांनी पंकजा मुंडेंबाबत सूचक विधान केलं. 12 तारखेला अजून 9 दिवस बाकी असून वेट अँड वॉच असं नीलम गोरे म्हणाले. बुलेट ट्रेन प्रकल्प महाराष्ट्रासाठी पांढरा हत्ती असल्याचं सूचक विधान भुजबळांनी केलंय. कॅबिनेट बैठकीआधी भुजबळांच्या या वक्तव्यामुळे अनेकांनी भुवया उंचवल्यात. नवं सरकार येताच सरकारकडून या प्रकल्पावर टीका सुरू झाली होती. त्यात आता भुजबळांच्या विधानाचीही भर पडली. केंद्र सरकारच्या प्रकल्पांची उद्धव ठाकरे यांच्या सरकारकडून सद्यस्थिती जाणून घेण्याच्या प्रयत्नावरून आता राजकारण सुरू झालंय. हा सगळा प्रकार म्हणजे पायाभूत सोयी सुविधा प्रकल्पांना थांबवत कंत्राटदारांना भेटायला या असं सांगणं असल्याचा आरोप नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. त्यामुळे या बैठक सत्रांमुळे शिवसेना आणि भाजप आमनेसामने येत असल्याचं पाहायला मिळतं. राज्याचे कॅबिनेट मंत्री नितीन राऊत दिल्लीत आलेले आहेत. काँग्रेस हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांची भेट घेणार आहेत आणि लवकरच घर मिळेल सोबतच खातं देखील मिळेल असं कॅबिनेट मंत्री नितीन राऊत यांनी सांगितलं. महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी आज लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेतली. लोकसभा अध्यक्ष यांच्या कार्यालयात ही भेट झाली आहे. तर दिल्लीत काँग्रेस नेते अहमद पटेल, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेस नेते के सी वेणुगोपाल, गुलाम नबी आझाद यांचीही भेट घेतली. राज्य मंत्रिमंडळाची उद्या बैठक होणार आहे. उद्या दुपारी 3 वाजता ही महत्त्वपूर्ण बैठक पार पडेल. यामध्ये आगामी अधिवेशन याबाबत चर्चा होण्याची शक्यता. शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना घराचं वाटप करण्यात आलंय. मात्र काँग्रेसमधील शपथ घेतलेल्या मंत्र्यांना अद्याप वेटिंगवरती ठेवण्यात आलंय. त्यामुळे काँग्रेसच्या कोट्यात नाराजी असल्याचं पाहायला मिळतंय. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोमवारी 4 मंत्री आणि 1 विरोधी पक्ष नेत्यांच्या शासकीय निवासस्थानांचं वाटप केलंय. मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सोबत शपथ घेतलेल्या काँग्रेसच्या बाळासाहेब थोरात आणि नितीन राऊतांना अजूनही घर दिलेलं नाही. आनंदनगर मुलुंड टोल नाका ठाणेकरांसाठी टोल मुक्त करा या मागणीसाठी पुन्हा एकदा मनसे रस्त्यावर उतरले. गेल्या वेळेस मानवी साखळी करून आंदोलन करणाऱ्या मनसेनं यंदा धरणे आंदोलन केले. ठाण्याच्या प्रवेशद्वारावरच हे आंदोलन मनसेनं केलं असून या मार्गानं जाणाऱ्या सर्व MH4 गाड्यांना यावेळेस मनसेनं टोल न भरण्याचं आवाहन केलं. ज्या BDD चाळीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कर्तृत्वाला चालना मिळाली त्या BDD चाळीची इमारत ताब्यात घेऊन त्या ठिकाणी जागतिक स्तरावरील राष्ट्रीय स्मारकाची उभारणी करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केली. BDD चाळीत जागतिक दर्जाचं स्मारक उभारावं जेणेकरून सर्वसामान्य समाजाला तिथे नतमस्तक होता येईल असं डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं. साखरवाडीतील न्यू फलटण साखर कारखान्याच्या थकीत FRP प्रश्न अखेर मार्गी लागला. आज पुण्यात साखर आयुक्तालयात राजू शेट्टी आणि संबंधित साखर कारखाना चालकांची संयुक्त बैठक झाली. त्यात उर्वरित ऊस उत्पादकांचे 46 कोटी रुपये 15 दिवसात देण्याची तयारी कारखानदारांनी दर्शवली. गेल्या 1.5 वर्षांपासून हा प्रश्न प्रलंबित होता. महापोर्टलच्या ढिसळ नियोजनाचा विद्यार्थ्यांना आज दुसऱ्या दिवशी फटका बसतो. हिंजवडीच्या अलार्ड इन्स्टिट्यूटमध्ये सुरू असलेली ऑनलाईन परीक्षा प्रक्रिया बंद पडल्याने विद्यार्थ्यांमध्ये संतापाचं वातावरण निर्माण झालं. ऑनलाईन परीक्षा प्रक्रिया बंद पडल्याने परीक्षा वेळापत्रक पुढे ढकलण्यात आलं. कोल्हापूर मुंबई विमानसेवा तब्बल 21 दिवसांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. याबाबत ट्रू जेट कंपनीकडून स्पष्टीकरण देण्यात आलं. या विमानसेवेला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत असतानाच आता कंपनीने अचानकपणे बुकिंग बंद केलं आहे आणि 7 डिसेंबरपासून ते 27 डिसेंबरपर्यंत विमानसेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. औरंगाबादमध्ये
N1 सिडको भागात 6 तासांच्या थरारानंतर बिबट्याला जेरबंद करण्यात यश आलं. पोलीस आणि वनविभागाच्या 100 कर्मचाऱ्यांनी अथक प्रयत्न करून एका पडक्या घरात बिबट्याला घेरलं आणि पडक्या घराला चारी बाजूने जाळ लावून बिबट्याला अडकवण्यात आलं. नंतर त्याला गुंगीचं इंजेक्शन मारण्यात आलं. अर्ध्या तासानंतर बिबट्या बेशुद्ध झाल्यानंतर त्याला बंद पिंजऱ्यात टाकून देण्यात आलं. ठाण्याच्या कळवा भागात एका 40 वर्षांच्या व्यक्तीने थेट उड्डाणपुलावर गळफास लावण्याचा प्रयत्न केला. मात्र ठाणे वाहतूक पोलीस आणि स्थानिकांनी प्रसंगावधान राखत जवळच असलेल्या हायड्राने त्या व्यक्तीला सुखरूप वाचवलं आणि त्यामुळे अनर्थ टळलाय. भगवान कांबळे असं या व्यक्तीचं नाव असून नुकतंच त्यांच्या मुलाचं निधन झालं आणि त्यामुळे त्याचा मानसिक धक्का सहन न झाल्यानं तसंच कर्जबाजारीपणाला कंटाळून भगवान कांबळेंनी हा आत्महत्येचा प्रयत्न केला. रेलिंगला दोरखंड बांधून त्यांनी कासरा उड्डाणपुलावरून उडी घेतली. मात्र सुदैवानं त्यांना पोलिसांनी वाचवलं. पाहिमच्या समुद्र किनाऱ्यावर एका सुटकेसमध्ये मृतदेहाचे काही अवयव सापडल्यानं खळबळ उडाली आहे. समुद्राच्या पाण्यातून तरंगत ही सुटकेस किनाऱ्यावरती आली होती. मखदूम बाबाच्या दर्ग्याच्या मागच्या बाजूला ही सुटकेस सापडली. दरम्यान पोलिसांनी या सुटकेसची पाहणी केल्यानंतर त्यामध्ये मृतदेहाचे तुकडे केलेले आढळून आले. हे तुकडे पुरुषाचे असल्याचं कळत आहे. तर सध्या पोलिसांनी हा मृतदेह पोस्टमार्टमसाठी सायन रुग्णालयात पाठवला आहे. तर या प्रकरणी शोध मोहीम कोळी बांधवांच्या मदतीनं सुरू आहे. पुण्यात सिंहगड रोड परिसरात माणिकबाग इथं एक तरुणी मृतावस्थेत आढळून आली. तेजसा शामराव पायाळ असं या तरुणीचं नाव आहे. ही घटना काल दुपारी 2:00 उघड झाली. या प्रकरणी सिंहगड पोलीस ठाण्यामध्ये नोंद करण्यात आली. तरुणीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठवण्यात आला. ही तरुणी बीडची राहणारी आहे. MBA झाल्यानंतर नोकरीच्या शोधासाठी ती पुण्यात भाड्याने फ्लॅट घेऊन आई 2 बहिणींसह राहत होती. काही दिवसांपूर्वी हे सर्वजण बीडला गेले होते. पण 3 दिवसांपूर्वी ही तरुणी एकटीच परत पुण्याला आली होती. तिच्या कुटुंबियांनी घातपाताची शक्यता वर्तवली. तुम्ही प्रमाणापेक्षा जास्त पबजी खेळत असाल तर सावधान. पुण्यामध्ये शिक्षणासाठी आलेल्या तरुणाच्या डोक्यावर पबजीमुळे परिणाम झाल्याचं समोर आलंय. हा तरुण उच्च शिक्षित आहे. पबजी खेळल्यामुळे त्या तरुणाच्या डोक्यावर परिणाम झालाय. पबजीच्या आहारी गेल्यानं हा तरुण आपल्या खऱ्या जगण्यातही त्या गेमप्रमाणे वागतोय. पबजी या हा गेम खेळणाऱ्या तरुण वर्गाचं प्रमाण अधिक आहे. त्याच्यामुळे त्यांच्याकरता हा सगळ्यात मोठा इशारा आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाने नागपुरात मोठी कारवाई केली. छत्तीसगडकडे जाणारे 50 बॉक्स अवैध मद्य जे आहे त्या तब्बल 5,37,000 साहित्य जप्त केलेलं आहे. या प्रकरणी एका आरोपीला ताब्यात घेण्यात आलं. मेडिकल चौक नागपूर परिसरातून अवैधरित्या महसूल चुकून मद्य वाहतूक होणार असल्याची माहिती मिळाली आणि या आधारावर ही कारवाई करण्यात आली. बुलढाणा जिल्ह्यात अंढेरा पोलीस स्टेशन अंतर्गत मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. चक्क जन्मदात्या बापानंच आपल्या 16 वर्षीय मुलीवर दुष्कर्म केलं. सामाजिक कार्यकर्त्यांच्या मदतीनं पीडित मुलीनं पोलीस स्टेशनला तक्रार दिली आणि त्यानंतर पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल करून आरोपी बापाला अटक केली. स्मार्ट सिटी म्हणून टेंभा मिरवणाऱ्या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या स्मशानभूमीत LPG शववाहिनीचा ऑपरेटर नसल्याची बाब समोर आली आहे. कल्याण पश्चिम येथील लाल चौकी स्मशानभूमीत मृतदेह अंत्यविधीसाठी आणण्यात आला. मात्र या ठिकाणी LPG शववाहिनीचा ऑपरेटर नसल्याने मृतदेहाला तब्बल 1 तासभर ठेवावं लागलं आणि त्यामुळे नागरिकांमधून संताप व्यक्त करण्यात येतो. अंबरनाथच्या BG छाया रुग्णालयात रात्रीच्या सुमारास एक धक्कादायक प्रकार घडलेला आहे. यातील काही रुग्णांना तर रक्ताच्या उलट्या देखील झाल्या. त्यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना उपचारार्थ उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. तर प्रकृती नाजूक असलेल्या दोघांना मुंबईच्या रुग्णालयात हलवण्यात आलं. सांगली मिरज परिसरात कुत्र्यांनी हैदोस मांडला. मिरजेत भटक्या कुत्र्यानं लहान मुलीच्या पायाचा लचका तोडला. 10 वर्षांची आकसा कनावडकर ही चिमुडी यात जखमी झाली आहे. तिच्यावरती उपचार सुरू आहेत आणि या भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी इथल्या स्थानिकांनी केली. पिंपरीतील हिंजवडी TCS कंपनीतील 39 वर्षीय कपिल विटक या IT अभियंत्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. आजारपणाच्या नैराश्यातून त्याने कार्यालयाच्या 6व्या मजल्यावर गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येतो. डोंबिवलीत पराभव भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रकने तिघांना चिरडल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. डोंबिवलीच्या खंबाळपाडा परिसरात चौधरी कुटुंब स्कूटरवरनं जात होतं आणि त्यांना एका भरधाव ट्रकनं मागून ठोकर दिली. मृतांमध्ये महिला पुरुषांसह एका चिमुरडीचाही समावेश आहे. तर एका लहान मुलाला किरकोळ दुखापत झाली आहे. त्याला खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. डोंबिवलीच्या
घारडा सर्कल इथं झालेल्या आणखी एका अपघातात कल्याणमधील प्रभाकर ठोके यांचा मृत्यू झाला. सकाळी शाळेत जात असताना हा अपघात झाला आणि यातच प्रभाकर यांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून त्यांच्या निधनामुळे हळहळ व्यक्त होते. पीडीएमसीच्या कचरा वेचक गाडीच्या धडकेत मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळते. अंबरनाथमध्ये कल्याण बदलापूर महामार्गावर दुचाकीवरून जाणाऱ्या एका तरुणाला भरधाव ट्रकनं धडक दिल्यानं तो गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळते. सध्या या तरुणावर अंबरनाथच्या खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू. नाशिकवरून कोलकात्यामध्ये द्राक्ष घेऊन जाणाऱ्या ट्रकला अकोल्यातील रिधुरा गावाजवळ अपघात झालाय. त्यामध्ये ट्रक क्लिनर किरकोळ जखमी झाला असून सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये, परंतु यामध्ये द्राक्षांचं मोठं नुकसान झालं. सांगली जिल्ह्यात गेल्या 2 दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे. या ठिकाणी झालेल्या पावसाच्या शिडकाव्यामुळे पुन्हा द्राक्ष बागायतदारांवर संकट ओढावलेलं आहे. फुलोऱ्यातील द्राक्ष जे आहेत तो आता बागायतदारांसाठी चिंतेचा विषय आहे, कारण आणखी 2 दिवस असं ढगाळ वातावरण राहणार असल्याचं हवामान खात्याने सांगितलं आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण. गेल्या 5 ते 6 वर्षांपासून अकोल्यातील वाडेगावमध्ये दुष्काळी परिस्थितीमुळे गावाला भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय. मात्र गावकऱ्यांनी पुढे येत लोकसहभागातून कोल्हापुरी बंधारा अडवला आहे आणि हा बंधारा तुडुंब भरला असून आजूबाजूच्या तब्बल 10 ते 15 गावांच्या पाणी पातळी त्यामुळे वाढ झाली आहे. हिंगोली पोलीस दलात हेल्मेट सक्तीची अंमलबजावणी सुरू झाली आहे. हिंगोली पोलीस अधीक्षक कार्यालयातच आता हेल्मेट सक्ती करण्यात आली आहे. या ठिकाणी हेल्मेट घालून येणाऱ्यांचं पुष्प देऊन स्वागत करण्यात आलं. पहिल्या दिवशी हेल्मेट परिधान न करणाऱ्या कर्मचाऱ्यांना समज देण्यात आली असून उद्यापासून गैरहजेरी किंवा दंड लावला जाणार आहे. भिवडी तालुक्यातील कशळी कालेर इथल्या शेकडो गावकऱ्यांनी आंदोलन केलंय. कालेर इथं MMRDA गोदामं जी आहे ती तोडून जी तोडली जातात गोदामं त्याच्या विरोधात गावकऱ्यांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केलं आहे. या आंदोलनात आमदार शांताराम मोरे, माजी आमदार योगेश पाटील, शिवसेनेचे देवानंद थळे यासह सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांसह शेकडो गावकरी महिला सहभागी झाल्या. दिव्यांग दिनाच्या दिवशीच विविध मागण्यांसाठी दिव्यांगांना रस्त्यावर उतरण्याची वेळ सांगलीमध्ये आली आहे. भारतीय सांकेतिक भाषेला भारताची अधिकृत भाषा म्हणून मान्यता देण्याचं इतर मागण्यांकरता सांगली जिल्हा मुकबधीर असोसिएशनच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. हैदराबाद प्रकरणाच्या निषेधार्थ हिंगोलीत मोर्चा काढण्यात आला. शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून हिंगोलीकरांनी हा मोर्चा काढला. आरोपींना कठोर शिक्षा देण्याच्या मागणीसाठी हा मोर्चा काढण्यात आला. हे प्रकरण फास्ट्रॅक कोर्टात चालवण्याची मागणी करण्यात आली आहे. जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राज्यपालांना निवेदन देण्यात आलं. मुंबईकरांमध्ये विविध प्रकारच्या मानसिक आजारांचं प्रमाण वाढतं आहे. यात दिलासा देणारी बाब ही की यापूर्वी या तक्रारी दूर करण्यासाठी सामान्यांकडून पुढाकार घेतला जात नव्हता, मात्र आता मात्र स्वेच्छेने औषधोपचार घेण्यासाठी येणाऱ्यांच्या प्रमाणामध्ये वाढ होते. महापरिनिर्वाण दिनासाठी मुंबई महापालिका सज्ज झाली आहे. 32 संस्थांकडे स्वच्छतेचं काम सोपवण्यात आलं आहे. या संस्थांचे प्रत्येकी 12 स्वयंसेवक 3 पायांमध्ये स्वच्छतेचं काम करणार आहेत. आंघोळीसाठी 260 स्नानगृहात 16 फिरती शौचालय याची व्यवस्था इथे करण्यात आली आहे. यानंतर वेळ झाली का ब्रेकची, ब्रेक घेऊयात. पहा फक्त News 18 लोकमत. खासदारांनी वॉकआउट केला. गांधी कुटुंबियांविरोधात सुडबुद्धीनं वागत सरकारनं हे विधेयक आणलं असा आरोप काँग्रेसनं केला. केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी त्याला सडेतोड उत्तर दिलं. गांधी कुटुंबियांना SPG सुरक्षाच पाहिजे असा हट्ट का केला जातो? डॉक्टर मनमोहन सिंग यांची SPG सुरक्षा काढली तेव्हा कोणीच काही का बोललं नाही असा प्रतिसवाल त्यांनी केला. दिल्लीत माजी केंद्रीय अर्थमंत्री P. चिदंबरम यांच्या जामीन अर्जावर उद्या निकाल सर्वोच्च न्यायालयात येणार आहे. गेल्या 22 ऑगस्टपासून ते दिल्लीच्या तिहार जेलमध्ये. त्यांच्यावरती CBI आणि अंमलबजावणी संचालनालयाची 2 स्वतंत्र प्रकरणे आहेत. CBI प्रकरणात चिदंबरम यांना जामीन मंजूर झाला आहे, पण सध्या ते अंमलबजावणी संचालनालय प्रकरणात तुरुंगात आहेत. मुझफ्फरनगरमधील जनता इंटर कॉलेजच्या विद्यार्थ्यांच्या दुपारच्या जेवणात चक्क मेलेला उंदीर सापडला. जेवणानंतर या कॉलेजमधील 9 विद्यार्थ्यांची प्रकृती खालवली आहे. त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. चीनच्या उत्तरेकडील शेनयांग शहरात एका 25 मजल्याच्या इमारतीला भीषण आग लागली. सुदैवानं या आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही आहे. इमारतीच्या बाहेरील भागातल्या वायर्सना लागलेल्या आगीमुळे हा भडका उडाला. या इमारतीत 298 फ्लॅट आहेत.
केनियात मुसळधार पावसामुळे नदीच्या पाणी पातळीत अचानक वाढ झाली आणि यावेळी पाण्याच्या प्रवाहात एक व्यक्ती अडकला. एका उंचवट्याचा आधार घेऊन थांबलेल्या या व्यक्तीला वाचवण्यासाठी मग हेलिकॉप्टरचा आधार घेण्यात आला. अखेर 5 तासांनंतर या व्यक्तीची सुखरूप सुटका करण्यात आली. अमेरिकेच्या मिनिसोटा आणि विस्कोसिन या भागात तुफान बर्फवृष्टी झाली. या बर्फवृष्टीमुळे रस्ते वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झालेली आहेत. रस्त्यावर जवळपास 22 इंच इतकं बर्फ जमा झाला आहे. बर्फवृष्टीमुळे या दोन राज्यांमधील महत्त्वाचे आंतरराज्य महामार्ग बंद झाले. गानकोकिळा लता मंगेशकर आता ठणठणीत आहेत. प्रकृती सुधारणा झाल्यामुळे त्यांना आता आयसीयूच्या बाहेर आणण्यात आले. रचना शहा या लता दिदींच्या भाचीनं ही माहिती दिलेली आहे. 11 नोव्हेंबरपासून लता दिदींवर मुंबईच्या ब्रीच कँडी या रुग्णालयात उपचार सुरू. श्वसनाचा त्रास होऊ लागल्यानं त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. करीना कपूर लाल सिंग चड्ढा या सिनेमाच्या शूटिंगसाठी अमृतसरला रवानी झाली आहे. तिथं तिने सुवर्ण मंदिरात दर्शन घेतलं. ते फोटो पाहता पाहता सोशल मीडियावर व्हायरल झाले. यात बेबो देसी लुकमध्ये दिसते. यानंतर या बुलेटिनमध्ये इथेच थांबणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.